ही विधान परिषद जी आहे सगळ्याच्या सगळ्या राज्यांमध्ये नाहीये, फक्त भारतातल्या 7 राज्यांमध्ये आज घडीला विधान परिषद आहे. कॉन्स्टिट्यूशन मेकर्स आपले भारतीय राज्यघटनेशी संबंधित जे संविधान निर्मिती सभेमध्ये याविषयी चर्चा झाली की विधान परिषद ही सगळ्या राज्यांकडे असावी की नसावी, आणि मग त्या चर्चेमध्ये असा सूर निघाला की विधान परिषद असावी की नसावी हे ठरवण्याचा अधिकार त्या त्या राज्यांवर आपण सोडून द्यावा, त्या त्या राज्यांच्या विधानसभेमध्ये जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्यावर आपण सोडून द्यावा. कारण विधान परिषदेमध्ये येणारे जे आमदार आहेत ते तर काही डायरेक्टली इलेक्टेड प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडून आलेले नाही आहेत, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, कायदे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये विधानसभा आणि त्यानंतर पुन्हा विधान परिषद आणि मग राज्यपाल महोदयांची सही, ही सगळी प्रक्रिया जी आहे जर आपण त्या ठिकाणी ठेवली तर विधान परिषदेचा रोल त्या ठिकाणी असल्यामुळे बऱ्याच वेळी या कायदे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये जे आहे अननेसेसरी कारण नसताना दिरंगाई होऊ शकते, त्या ठिकाणी डिले होऊ शकतो. मग हा डिले जर टाळायचा असेल तर विधान परिषद जी आहे तशा प्रकारची संस्थाच नसावी असं काही जणांचं म्हणणं होतं. आणि आफ्टर ऑल विधान परिषद जर आपण स्थापन केली तेवढे आमदार वाढले, तेवढे ऑफिसेस वाढले, तेवढ्या प्रकारच्या प्रिव्हिलेजेस विशेष सुविधा या आपल्याला ज्या आहेत त्या आमदारांना त्याचबरोबर त्या विधान परिषदेशी संबंधित कार्यांना आपल्याला द्यावे लागणार, म्हणजे ओव्हरऑल खर्चसुद्धा वाढणार. मग खर्चाच्या दृष्टिकोनातून कायदे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये होणाऱ्या दिरंगाईमध्ये किंवा डिले त्याच्यामुळे आणि आफ्टर ऑल विधान परिषदेमध्ये प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने आमदार निवडून येत नाहीत म्हणून कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संविधान निर्मिती सभेने त्यावेळेस असा निर्णय घेतला की हे आपण काही कंपल्सरी नाही करणार. कलम 169 नुसार ज्या ज्या राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये विधान परिषद नावाची संस्था अशा प्रकारचं विधानमंडळ असावं असं वाटतं त्यांनी कलम 169 नुसार या विधान परिषदेची त्या ठिकाणी निर्मिती करावी, अशा प्रकारचं स्वातंत्र्य अशा प्रकारचं कलम हे भारतीय राज्यघटनेमध्ये टाकलेलं आहे. मग त्याच्यानुसार आज घडीला केवळ 7 राज्यांमध्येच विधान परिषद अस्तित्वात आहे, बाकीच्या 22 राज्यांमध्ये त्याचबरोबर दिल्ली आणि पुदुच्चेरी या युनियन टेरिटरीज केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारची विधान परिषद अस्तित्वात नाही. मग कुठली ही 7 राज्य आहेत मी लक्षात ठेवण्यासाठी काय करतो, त्याला जे आहे एक प्रकारे भौगोलिक क्रमाने त्याला लक्षात त्या ठिकाणी ठेवतो, म्हणजे तुम्ही नॉर्थ टू साऊथ उत्तरेकडूनची जी राज्य आहेत आणि आपण दक्षिणेकडे जातोय या क्रमाने बघा. मग सर्वात उत्तरेला भारताचं जे राज्य आहे ते म्हणजे जम्मू अँड काश्मीर, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये विधान परिषद आहे. सेंट्रल इंडिया जर आपण त्या ठिकाणी घेतला तर उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विधान परिषद त्या ठिकाणी आहे, अस्तित्वात आहे. मग आपण वेस्टर्न इंडिया आणि साऊथ इंडिया जर आपण घेतला, पश्चिम भारत आणि जर आपण दक्षिण भारत जर त्या ठिकाणी पाहिला तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सभोवताली असणारी राज्य त्यामध्ये सुद्धा विधान परिषद आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे, आंध्र प्रदेशामध्ये विधान परिषद आहे, आंध्र प्रदेशमधून नुकतंच वेगळं झालेलं तेलंगणा त्या तेलंगणामध्ये सुद्धा विधान परिषद आहे, आणि महाराष्ट्राचं शेजारी राज्य कर्नाटका या कर्नाटकामध्ये सुद्धा विधान परिषद आहे. म्हणजे विधान परिषद कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये आहे हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या अवतीभोवतीची 3 राज्य म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटका, आणि याच्या जोडीला बिहार आणि उत्तर प्रदेश मोठी मोठी राज्य, आणि सर्वात उत्तरेकडचं जम्मू आणि काश्मीर, अशा या 7 राज्यांमध्ये आज घडीला विधान परिषद आहे. सध्या ओरिसा या राज्यामध्ये सुद्धा विधान परिषद नवीन विधान परिषद निर्माण करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू आहे. मग एखाद्या राज्यामध्ये जर विधान परिषदेची निर्मिती करायची असेल तर कलम 169 नुसार कशा प्रकारे त्या राज्यसभेची निर्मिती करता येते, यासाठीचा सर्व अधिकार त्या राज्यामध्ये विधान परिषद असावी की नाही हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेनं भारतीय संसदेला दिलेला आहे. म्हणजे भारतीय संसद त्याच्याविषयी निर्णय करू शकतो, पण ते निर्णय करण्यासाठी जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये सर्वात पहिला टप्पा काय आहे, ज्या राज्याला वाटतं की त्या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती व्हावी तर ते राज्य सर्वात पहिल्यांदा काय करतं, त्या राज्याच्या विधानसभेद्वारा अशा प्रकारचा एक प्रस्ताव पारित केला जातो की त्या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती व्हावी, आणि हा प्रस्ताव
दोन तृतीयांश बहुमताने, म्हणजे त्या विधानसभेच्या उपस्थित आणि मतदान करता येणाऱ्या आमदारांच्या दोन तृतीयांश बहुमताने तसा जर प्रस्ताव पारित झाला तर आपल्याला म्हणता येईल की त्या राज्याच्या विधानसभेची इच्छा आहे की त्या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती व्हावी. मग अशा प्रकारचा प्रस्ताव हा भारतीय संसदेकडे पाठवला जातो आणि संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अशा प्रकारच्या प्रस्तावावर चर्चा झाली, मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर साध्या बहुमताने म्हणजे 50% बहुमताने जर अशा प्रकारचा प्रस्ताव जर पारित झाला तर त्यानंतर त्या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती केली जाऊ शकते. आणि हे सगळ्या बाबी ज्या आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमामध्ये दिलेल्या आहेत, कलम 169. मग अशानुसार या पद्धतीनुसार विधान परिषदेची निर्मिती त्या राज्यामध्ये केली जाते. मग विधान परिषदेमध्ये जे आहे किती सदस्य संख्या असू शकते, भारतीय राज्यघटनेने सांगितलेलं आहे की कमीत कमी विधान परिषदेमध्ये 40 आमदार असू शकतात विधान परिषदेचे, आणि जास्तीत जास्त संख्या किती असू शकते, त्या राज्याची जी विधानसभा आहे त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 ही जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी असू शकते. म्हणजे जर एक्झाम्पल आपण घेतलं, भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, 7 राज्यांमध्ये ही विधान परिषद आहे, आणि आपण महाराष्ट्राच्या विधानसभेचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपल्याकडे 288 एवढी जी आहे आपल्या विधानसभेच्या आमदारांची संख्या आहे. म्हणजे या 288 1/3 रफली इट बिकम्स 93. जास्तीत जास्त जे आहे 93 सदस्य असणारी अशा प्रकारची विधान परिषद ही महाराष्ट्रामध्ये बनवल्या जाऊ शकते. पण आज घडीला विधान परिषदेमध्ये किती मेंबर्स आहेत, किती सदस्य आहेत, सध्याची सदस्य संख्या किती आहे, ती आहे 78. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य. आणि मग हे विधान परिषदेचे सदस्य आमदार कशाप्रकारे निवडून येतात, ही अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत असते. डायरेक्टली आपण जे आहे विधान परिषदेच्या आमदारांना प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे निवडून देत नाही, तर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम विथ सिंगल ट्रान्सफरेबल वोट, म्हणजे थोडक्यात प्रमाणशीर मतदान पद्धती एकल संक्रमणीय पद्धतीद्वारा, या प्रकारे या विधान परिषदेच्या आमदारांची निवडणूक त्या ठिकाणी होते. मग नेमकं या विधान परिषदेची संरचना कशी असते, सगळेच्या सगळे जे आमदार असतात विधान परिषदेमध्ये ते कुठून कुठून येतात, वेगवेगळ्या क्षेत्राला किंवा वेगवेगळ्या संस्थांना प्रतिनिधित्व या विधान परिषदेमध्ये दिलेलं आहे. म्हणजे काही प्रतिनिधी हे विधानसभेने निवडून दिलेले प्रतिनिधी हे विधान परिषदेमध्ये असतात, काही प्रतिनिधी हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट म्हणजे थोडक्यात आपण ज्याला म्हणतो पंचायती राज संस्था, त्या पंचायती राज संस्थांचे प्रतिनिधी या विधानसभेमध्ये असतात, काही प्रतिनिधी हे नामनिर्देशित सदस्य असतात, काही प्रतिनिधी हे शिक्षक मतदारसंघातून आलेले असतात, तर काही प्रतिनिधी हे ग्रॅज्युएशन कॉन्स्टिट्युएन्सी किंवा ज्याला आपण म्हणू पदवीधर मतदारसंघ, त्या पदवीधर मतदार. मग विधान परिषदेची संरचना कशी असते, विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्य हे विधानसभेद्वारा अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने त्यांचे प्रतिनिधी पाठवून त्या ठिकाणी असतात. म्हणजे 1/3 सदस्य विधान परिषदेमध्ये विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले असतात, प्लस 1/3 सदस्य हे आपल्या राज्यामधल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे थोडक्यात पंचायती राज संस्था आहेत, त्या पंचायती राज संस्थांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ते निवडून आलेले असतात. 1/3 विधानसभा, 1/3 पंचायती राज व्यवस्था, 1/6 प्रतिनिधी एकूण सदस्य संख्येच्या, विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या हे नामनिर्देशित सदस्य असतात. राज्यपाल महोदय, राज्यपाल महोदय जे आहेत हे 1/6 सदस्य जे आहेत ते त्यांचं नॉमिनेशन किंवा नामनिर्देशन त्या ठिकाणी करतात. मग हे सदस्य कुठले असतात, हे एक्सपर्ट असतात, हे तज्ज्ञ असतात. कुठल्या विषयातले तज्ज्ञ, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा किंवा सहकार क्षेत्र, या क्षेत्रातले तज्ज्ञ हे विधान परिषदेमध्ये
राज्यपाल महोदयाद्वारे नामनिर्देशित केले जातात. एक तृतीयांश विधानसभा, एक तृतीयांश पंचायती राज संस्था, एक षष्ठांश हे नामनिर्देशित सदस्य, एक छेद बारा, एक बारांश म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या एक छेद बारा एवढे सदस्य हे विधान परिषदेमध्ये, ज्याला आपण म्हणू टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी शिक्षक मतदारसंघ, माध्यमिक शाळा आणि त्याच्या वरच्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित अशा शिक्षण क्षेत्राशी संबंधित शिक्षक मतदारसंघातून हे सदस्य विधान परिषदेवर निवडून येतात. आणि एक छेद बारा सदस्य हे आपण ज्याला म्हणतो ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी पदवीधर मतदारसंघ, त्यामधून जे आहेत ते प्रतिनिधित्व करतात. म्हणजे अशा प्रकारे विधान परिषदेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातलं प्रतिनिधित्व आपल्याला त्या ठिकाणी सापडेल. विधानसभेचे प्रतिनिधी, पंचायती राज संस्थांचे प्रतिनिधी, नामनिर्देशित सदस्य जे वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत, शिक्षक मतदारसंघातले प्रतिनिधी, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन कॉन्स्टिट्युएन्सी किंवा ज्याला आपण म्हणू पदवीधर मतदारसंघ त्यांचे प्रतिनिधी, अशा सगळ्यांचा समावेश या विधान परिषदेमध्ये होत असतो. आणि विधान परिषदेमध्ये जर आमदार म्हणून निवडून यायचं असेल तर त्या ठिकाणी काय पुन्हा तेच क्रायटेरिया, तो भारताचा नागरिक असावा, त्याचं वय कमीत कमी 30 वर्षांपेक्षा जास्त असावं. बघा विधानसभेशी संबंधित मी म्हटलं होतं विधानसभेच्या आमदाराचं वय कमीत कमी 25 वर्षांपेक्षा जास्त असावं आणि विधान परिषदेच्या आमदाराचं वय कमीत कमी 30 वर्षांपेक्षा जास्त असावं. मग मित्रांनो, भारताची जी वेगवेगळी राज्य आहेत ज्या ठिकाणी विधान परिषद आहे, या विधान परिषदेचा रोल हा कायदे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे राज्यसूचीशी संबंधित. पण विधानसभेच्या मानाने, त्याच्या तुलनेने विधान परिषदेला कुठेतरी झुकतं माप देण्यात आलेलं आहे. कशाप्रकारे? कारण विधानसभेचे जर आपण अधिकार पाहिले तर मनी बिल आपण ज्याला म्हणतो किंवा थोडक्यात आपण अर्थविधेयक जे म्हणतो, त्या अर्थविधेयकाविषयी संपूर्ण अधिकार हे फक्त आणि फक्त विधानसभेला आहेत. कारण विधानसभेमध्ये प्रत्यक्षरित्या निवडून आलेले असे आमदार त्या ठिकाणी असतात. म्हणजे मनी बिल अर्थविधेयक फक्त विधानसभेमध्येच इंट्रोड्यूस करता येतं. मनी बिल एखादं विधेयक हे अर्थविधेयक आहे का नाही हे राज्य विधानमंडळाशी संबंधित फक्त आणि फक्त विधानसभेचे अध्यक्षच त्याविषयी निर्णय घेऊ शकतात. विधान परिषदेला त्या ठिकाणी रोल नाही. विधानसभेने जर मनी बिल पारित केलं तर याचा अर्थ ते अर्थविधेयक, ते मनी बिल पारित झालं असं होतं. विधान परिषदेला फक्त चर्चेसाठी 14 दिवसांचा कालावधी दिला जातो आणि या 14 दिवसांच्या कालावधीमध्ये विधान परिषदेने त्या अर्थविधेयकाशी संबंधित चर्चा करावी आणि ते विधेयक पारित करून वापस पाठवावं विधानसभेकडे असं अपेक्षित आहे. जर 14 दिवसांमध्ये विधान परिषदेने ही कारवाई केली नाही तर असं मानलं जातं की ऑलरेडी विधान परिषदेने त्याला संमती दिलेली आहे. म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला लक्षात येईल की पैशाशी संबंधित, अर्थविधेयकाशी संबंधित संपूर्णतः अधिकार हे विधानसभेलाच दिलेले आहेत. विधान परिषदेला अतिशय कमी अधिकार याच्याशी संबंधित आहेत. एक गोष्ट फक्त एवढंच नाही तर विधान परिषदेला जे साधारण विधेयक असतं, सामान्य विधेयक असतं, त्याच्याशी संबंधित सुद्धा विशेष अधिकार हे भारतीय राज्यघटनेनं दिलेले नाही. म्हणजे एखादं विधेयक जर विधानसभेने त्या ठिकाणी पारित केलं आणि विधान परिषदेकडे जर पाठवलं तर विधान परिषदेला जास्तीत जास्त 4 महिन्यांचा कालावधी दिला जातो. म्हणजे 3 महिने नॉर्मल टाईममध्ये आणि जास्तीत जास्त असामान्य परिस्थितीमध्ये विधान परिषद त्याला आणखीन 1 महिन्याचं एक्सटेन्शन, आणखीन 1 महिन्याचा कालावधी वाढवून घेऊ शकतं. म्हणजे 4 महिन्याच्या आत विधान परिषदेने त्याशी संबंधित चर्चा करणं आणि त्याला संमती देणं हे अपेक्षित आहे. म्हणजे एक समय सीमा, एक कालमर्यादा विधान परिषदेला घालून दिलेली आहे. कंपेअर करा राज्यसभेला अशा प्रकारचं काही बंधन नाही. लोकसभा आणि राज्यसभेला साधारण विधेयकाशी संबंधित जे आहे चर्चा करता येते आणि त्या ठिकाणी कुठेही वेळेचं बंधन नाही. पण या ठिकाणी विधान परिषदेला नॉर्मल केसमध्ये 3 महिने आणि जास्तीत जास्त आणखीन 1 महिना म्हणजे जास्तीत जास्त 4 महिन्यांचाच कालावधी दिला जातो, ज्याच्या दरम्यान विधान परिषदेने त्याच्याशी संबंधित चर्चा करावी आणि ते बिल पारित करावं असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात विधान परिषदेचा रोल हा फक्त या कायदे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ काढूपणा किंवा थोडक्यात आपण ज्याला डायलेटरी चेंबर असं विधान परिषदेला आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर
समजा एखादं साधारण विधेयक आहे आणि ते विधानसभेमध्ये सुरुवात होण्याच्या ऐवजी जर विधान परिषदेमध्ये त्याची सुरुवात झाली, त्याविषयी चर्चा झाली, विधान परिषदेने ते पारित केलं आणि त्यानंतर जर विधानसभेमध्ये तर गेलं आणि विधानसभेमध्ये जर ते बिल, ते विधेयक जर पारित नाही झालं तर ऑटोमॅटिकली ते बिल किंवा ते विधेयक तिथेच संपून जातं. विधान परिषदेला जो आहे म्हणजे विधानसभा विल हॅव द फायनल से. जर विधानसभा हो म्हटलं, पारित केलं, तरच एखादं साधारण विधेयक जे आहे ते कायद्यामध्ये परावर्तित त्या ठिकाणी होऊ शकतं. त्याचबरोबर आपल्याला हेही माहीत आहे की अविश्वास प्रस्ताव, सरकारविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव हा फक्त आणि फक्त विधानसभेमध्येच इंट्रोड्यूस केला जाऊ शकतो, विधानसभेमध्येच त्यावर चर्चा होते आणि विधानसभाच अविश्वास प्रस्ताव पारित करू शकतं. विधान परिषदेला त्यामध्ये कुठलाही रोल त्या ठिकाणी नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, जसं या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असावी की नाही, वेदर क्रिएशन ऑफ विधान परिषद ऑर ॲबॉलिशन ऑफ विधान परिषद इन दॅट पर्टिक्युलर स्टेट, हे सगळं ठरविण्याचा अधिकार त्या राज्याच्या विधानसभेला आहे. विधानसभेने तसा प्रस्ताव पारित केला तरच विधान परिषदेची निर्मिती होईल आणि विधान परिषद अस्तित्वात जरी असली आणि जर विधानसभेला वाटलं की त्या विधान परिषदेला जे आहे खारिज करण्यात यावं, तर तशा प्रकारचा विधान परिषदेला ॲबॉलिश करण्याचा, विधान परिषदेला कॅन्सल करण्याचा, त्याचं अस्तित्व नष्ट करण्याचा अधिकारसुद्धा विधानसभेला भारतीय राज्यघटनेनं दिलेला आहे. म्हणजेच या एकूण प्रक्रियेद्वारे तुम्हाला लक्षात येईल की विधान परिषदेला विधानसभेपेक्षा अतिशय दुय्यम असं स्थान दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण लोकसभा आणि राज्यसभेची चर्चा केली, लोकसभेचे आपले आपले अधिकार आहेत, राज्यसभेला सुद्धा आपले आपले काही अधिकार आहेत जे लोकसभेकडे नाही, पण राज्य विधानमंडळाच्या बाबतीत विधान परिषदेला स्वतःचे असे काही विशेष अधिकार नाहीत, ते विधानसभेसोबतचेच अधिकार आहेत आणि बऱ्याच गोष्टींमध्ये विधान परिषदेला खूप अधिकार नाही आहेत जे ऑलरेडी विधानसभेकडे आहेत. मित्रांनो, ही चर्चा झाली विधान परिषदेविषयी.